ज्ञान व अंतिम प्रेषितचे विचार स्वीकारले तरच आपण यशस्वी व्हाल. मौलाना सकील सलमान. ए अल्लाह, तुम्हारे मुलक के साथ साथ पूरी कायनात में अमन दे. मौलाना उस्मान. पूरग्रस्तांसाठी 51,000 रुपये चंदा जमा. मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्ट जळगावतर्फे ईदगाह मैदानावर नमाज पठण, प्रवचन व चंदा जमा करण्यात आले. यावेळी सुमारे 8,000 लोकांनी नमाज अदा केली. मौलाना उस्मान कासमी यांनी नमाजचे पठण केले, अरबी खुदबा देऊन दुआ केली व त्यात भारत देशात शांती व संपूर्ण जगात सुखशांतीची प्रार्थना करून पूरग्रस्त व इतर व्याधींनी ग्रस्तांसाठी सुद्धा प्रार्थना केली. तत्पूर्वी मौलाना सलीक सलमानचे ईदचे महत्व विशद करताना, आज ज्या परिस्थितीतून आम्ही मार्गक्रमण करीत आहोत त्यातून मुक्तीसाठी आम्हास पवित्र कुराण व अंतिम प्रेषित मोहम्मद यांची जीवन प्रणाली अंगीकारावी लागेल. ती स्वीकारलीच तरच आपण यशस्वी होऊ. त्यासाठी आज या कुर्बानी व बलिदाना दिवशी आम्ही खरे मोमीन बनून अशी प्रार्थना करू, असे आवाहन केले. ट्रस्टचे मानद सचिव फारुख शेख यांनी ईदगाहचा आढावा व सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष गाफर मलिक यांनी भावी योजना व सहकार्य करणारे दात्यांचे आभार मानले. मौलाना नासिर यांनी नमाजची कार्यपद्धती विशद केली. यावेळी शहरातील सर्व मस्जिदचे उलेमा, विश्वस्त समाजसेवक सह पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, पोलीस उपनिरीक्षक रणजित शिरसाट यांची उपस्थिती होती. पूरग्रस्तांसाठी 51,000 चंदा. ईदच्या नमाजासाठी आलेल्या भाविकांना काफर मलिक व फारुख शेख यांनी पूरग्रस्तांना जळगावतर्फे मदत देण्याचे आवाहन करताच उपस्थितांनी 51,000 रुपये जमा केले, तर सदरची रक्कम 15 ऑगस्टची जमते उलेमा मार्फत मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात येईल. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव.